मी सरपंच सेवा संघात सरपंच या पदावर कामकाज करीत असताना सर्व बंधू आणि भगिनी बरोबर सौजन्याने वागेल सरपंच संघटनेमार्फत माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार. सरपंच संघटनेच्या हिताचे निर्णय घेईल. सरपंच सेवा संघात काम करीत असताना निष्कलंक चारित्र्य, पारदर्शी कारभार, निपक्षपातीपणा, शुद्ध आचरण आणि सौजन्यपूर्वक आचरण या गोष्टींचे मी पालन करीन. सरपंच संघटना बळकट करण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित संघटनेचे राज्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित जिल्ह्यातून आलेले माझे सर्व प्रिय सरपंच बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या क्षेत्राचा खासदार म्हणून मनापासून, हृदयातून, अंतकरणातून आदर स्वागत करतो. आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली माफी मागतो माफी यासाठी की आपल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये मी अधिक वेळ राहू शकत नाही. कारण आत्ताच एक नगर परिषदेची आढावा बैठक आटपून मी इथे आलेलो आहे. आपले संघटनेचे राज्याध्यक्ष ते माझ्याकडे आले होते आणि विनंती केली की खासदार साहेब आपण या आणि आमच्या कार्यक्रमाला भेट द्या. तर त्यांना सांगितलं की येतो पण जरूर येतो, चिंता करू नका, पण जास्त वेळ राहणार नाही कारण परत मला चिमूरला जायचं आहे. माझं जो क्षेत्र आहे गडचिर चिमूर हे कदाचित देशातील सर्वात मोठं लोकसभा क्षेत्र असेल. एक वेळेस मुंबईला जाणं परवडते. मुंबईला जाताना ट्रेननं किंवा प्लेननं गेलो तर काहीच वाटत नाही. माझ्या क्षेत्रात आपण फिरलो फिरले तर नाकीनं येते एवढं मोठं लोकसभा क्षेत्र आहे. सरपंच झालं म्हणून मग म्हणे आपण यांनी माझ्यासोबत कल्पना निर्माण केली की आपण एक संघटना निर्माण करू. मी म्हटलं बा संघटना एवढं मोठं संघटना आपल्याला काम घेतील काय? ते एक सामान्य परिस्थितीतले आहे. हे जॅकेट मी कधीच निघालो होतो, आज मला पावसा पाटला आणि यांनी म्हटलं की जॅकेट घ्यावा म्हणून मला खरोखर शरम लागते या गोष्टीची. कारण ह्या गोष्टी मी पाहिल्याच नाहीत ना. मी तुम्हाला म्हणजे तुमच्यातला म्हणून समजा राज्याध्यक्ष असं नका समजू की आडी फॉर्च्युनर मध्ये असतील आणि यांची 100 एकर जमीन असेल अशातला मी नाही आहे. एक तुमच्यातलाच मी राज्याध्यक्ष आहे असं समजा की तुम्हीच राज्याध्यक्ष आहे इथपर्यंत मी तुम्हाला सांगतो. आणि आता ममताताई खरोखर चांगल्या बोलल्या. त्यानंतर निखारे साहेब, आमचे प्रशांत भाऊ नागतोडे साहेब यांची खरोखर म्हणजे किंवा जीव तोडून अशी कल्पना होती की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये या, आमच्या जिल्ह्यामध्ये या. तर तुम्ही आता एवढे सरपंच जरी झाले ना तरी आम्हाला खुशी आहे. ताई नागतोडे साहेब तुम्ही नाराज होऊ नका, आमच्या मनामध्ये 1% नाराजी नाही आहे. कारण एवढे जरी सरपंच आले ना संघटनेसाठी काही काही हजारो लाखो पाहिजे नसते. संघटना जर निर्माण करायची असेल ना तर 10 लोकही संघटना सक्षम करू शकतात जिल्ह्यामध्ये. एवढे पॉवरफुल जर लोक आपल्यामध्ये असले ना तर आपली संघटना, मी सांगतो ना आज तुम्हाला काही आम्ही एवढे खुश झालो की एवढे जरी लोक असतील पण मी सांगतो तुम्हाला येणाऱ्या परिस्थितीत गडचिरोली जिल्हा आपण हालून टाकू. अख्ख्या राज्यातले सरपंच तुमच्या सोबत दाखवतो. मी 20,000 सरपंच जर मी इथे आणून दाखवले ना त्या दिवशी मी राज्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन देईन. एवढे लोक आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये जुळलेले आहेत, तेही अतिशय प्रेमाने जुळले. संघटना ही उभी करणं म्हणजे साहजिक गोष्ट नाही आहे. आणि सरपंच म्हटला तर सरपंच म्हटल्यानंतर तर त्याची परिस्थितीच वेगळी असते. कारण त्याला गर्व असते. कारण मी सरपंच सरपंच म्हटला मला थोडा वाटतं पण सरपंचांना आम्ही पूर्ण राज्यामध्ये जुळवलं. ते आमच्यासोबत का बरं जुळले, प्रामाणिकपणे जुळले. मी सांगतो काही आज मी तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही कोणत्या पैशासाठी काम नाही करून आलो. मी जेव्हा सांगितलं माझ्या मिशेसला की बा मी गडचिरोलीला चाललो तर ते रडली.
अरे बाप रे तुम्ही घर चुरूला चालले तिथे नक्षलवादी आहे तुम्हाला मारतील असं करतील तसं करतील. आज दोन दिवसापासून फोन नाही लागला. ते फोन केला ना तर फोनवरही माझ्यासोबत रडली की बा तुम्ही तिकडे तुमचा काही कमी असतात नाही झाला. मला सांगा आता मी तुमच्या आम्ही एवढ्या दुरून कशासाठी आलो तुमच्यासाठीच आलो. त्यामध्ये आमचा एक पैशाचाही फायदा नाही किंवा त्याला आपल्याला संघटनेतून कोणता फायदा झाला पाहिजे काही झालं पाहिजे. पण मी सांगतो तुम्हाला की आपला जर सरपंच सक्षम झाला आज आता निखारे साहेबांनी सांगितलं की या ताई जिल्हा परिषद सदस्य होतील 100% होतील आणि साहेब पण होतील या ताई पण होतील. मला तर असं वाटतंय की आपल्या सरपंच संघटनेचं मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 10 वर्षात बरेच लोक काही पंचायत समिती सभापती असतील काही जिल्हा परिषद सदस्य असतील काही आमदार असतील आणि काही मंत्री पण असतील. एवढं मोठं आपण नियोजन करून ठेवलेलं आहे आणि विकासाचं तर नियोजन आहे. आता यांनी तर बरीच माहिती सांगितली पण आपण काय केलं आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण गाव पण दत्तक घेणार आहोत. ते गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये बरेच उपक्रम राबवणार आहोत. आता मी स्वतः कचरा गाडी तयार करत आहे सौर ऊर्जेवरची. त्यानंतर सायकल तयार करत आहे. त्यानंतर मी एक गाडी पण टू व्हीलर तयार केलेली आहे. मी एक सायकलही तयार केलेली आहे याच्या आधी माझ्या पेटंटसाठी मेक इन इंडियामध्ये नरेंद्र मोदीजींनी नाव घेतलेलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी माझा सत्कार केलेला आहे. राज्यमंत्री पालकमंत्री सगळे माझ्या गावामध्ये आले की कोकरे कुठे आहे म्हणून. एक सामान्य परिस्थितीतला मी सरळ सरळ सांगतो तुम्हाला की असं नाही की बा आता तुमच्या समोर राज्याध्यक्ष असतील आणि ते खूप श्रीमंत असतील ते पैशासाठी संघटन करून आले अशातला काही भाग नाही आहे. मला राज्यातले सर्व सरपंच एकत्र करायचे आहेत. एकत्र कसे करायचे की तुमच्या माध्यमातून. आमचा जिल्हा अध्यक्ष जर सक्षम असला तर तालुका अध्यक्ष सक्षम करतील. तालुका अध्यक्ष तालुक्यातले कार्यकारिणी सक्षम करतील. आणि जेव्हा आता आम्ही जिल्हावर म्हणजे राज्यभर फिरणार आहोत. आता तुम्ही म्हणता आंदोलनाची तारीख फिक्स करा म्हणून ताईंनी म्हटलं पण ताई ते तारीख फिक्स करू आपण. पण जोपर्यंत आपण जिल्हाभर पूर्ण फिरत नाही राज्यभर फिरत नाही जिल्ह्याची कार्यकारिणी तालुक्याची कार्यकारिणी आणि कोणत्याही समाजाला म्हणजे चांगले कार्य करून दाखवू अशी आम्ही ठाण घेतलो आहोत. आणि सरपंचाचा जय हो अशी आम्ही नारा काढणार आहोत. आणि आमचा विषय आमचं आंदोलन हे नेहमी सततप्रमाणे जोपर्यंत आम्हाला निश्चित पार पडणार नाही तोपर्यंत आम्ही काही धैर्य सोडणार नाही. हेच आमची अपेक्षा सरकारकडे राहणार आहे. जय हिंद जय. मी योगेश पुरुषोत्तम राठोडे ग्रामपंचायत आमगाव सरपंच सेवा संघ गडचिरोलीचा जिल्हा अध्यक्ष. आणि आज आम्ही इथं सगळे सरपंच जो सरपंचावर होणारा अन्याय आणि जो सरपंचाच्या ज्या मागण्या आहेत आम्ही इथून आज ठरवतो की आमच्या जो मानधानीचा वाढीचा प्रश्न आहे आणि अनेक जे सरपंचावर होणारे अन्याय आहेत ते दूर केल्या दूर करून आजच्या बैठकीत असा आम्ही एक एकमताने निर्णय घेतो. तर भविष्यात याचा उद्रेक होईल. मग जो गावामध्ये शांततेचा आवाज करत फिरणारा सरपंच त्याचा जर डोका एक वेळ म्हणजे अजय देवगणच्या भाषामध्ये जर सटकली तर याचा सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन राहील. असाच या ठराव आम्ही एकमताने येथे पारित केलेला आहे.